हरि ओम श्री राम अंबन्य माझं नाव गजान सिंह मस्की अष्टावपासन केंद्र माझ्या जीवनामध्ये अनेक असे चांगले अनुभव आलेले आहेत की बापूंनी माझ्या जीवनामध्ये भरपूर काय दिलेलं आहे. तर त्यातला एक असा अनुभव आहे की मला बँकेचं कर्ज होतं आणि मार्च महिना चालू होता तर एका बँकेचं 1.5 लाखाचं प्रकरण होतं आणि ते रिन्यू करायचं होतं त्यासाठी मला पैसे लागणार होते. मार्च होता आणि 2 नोटाबंदीचा ज्या काळ होता त्या नोटाबंदीच्या काळात पैशाची अडचण होती आणि ऊस गेला होता पण बिल आलेलं नव्हतं. हळदी विकली होती पण बिल आलेलं नव्हतं. कुठलंच बिल यायला तयार नाही, काय करायचं हा प्रश्न पडला होता. 10 दिवस फक्त राहिले होते, काय करायचं मार्च काय कळत नव्हतं. माझ्यासमोर कुठलाही एक व्यक्ती नव्हती की मला 1.5 लाख रुपये उचलून देणारी, कोणीच समोर दिसत नव्हतं. माझ्या काय करायचं हा प्रश्न होता, कारण प्रथम नोटाबंदीमुळे पैसे कुणालाच नव्हतं, पैसे जास्त निघत नव्हते, अशी फार मोठी अडचण होती आणि काय करायचं कळत नव्हतं. मग असंच बापूंना रोज म्हणायचं, बापू आता काय तर झालं पाहिजे, काय तर केलं पाहिजे असं म्हणायचं. पण एक दिवस असं झालं, माझं दुकान आहे ना, स्पेअरपार्टचं दुकान आहे आणि मंगळवारची सुट्टी होती म्हणून मी बापूंची पूजा केली आणि बापूंच्या जवळच सोपा शेडवर बसलो आणि पाणी पित बसलो होतो. पाणी पिता पितात बापूंच्याकडे असं बघितलं माग फिरून, बापू सपले राहतात, इतक्या वर्षात मी कधी थकीत गेलो नाही पण ह्यावर्षी मी थकीत जातोय, माझी क्रेडिट डाऊन होत्या. आता काय मला एवढं व्यक्ती कोण दिसत नाही, मला कोण पैसे दिलं असं माझ्या समोर एकही व्यक्ती नाही, त्यामुळे आता काय करायचं काय समजलं. 10 दिवसामध्ये या 8 दिवसामध्ये काहीच होणार नाही अशी परिस्थिती माझी झाली. आता बघ तूच काय करायचं असं बापूंना मी म्हटलं आणि पाणी पिलो. तेवढ्या 2 मिनिटात मला फोन आला आणि फोन आला आणि म्हणले हरिओम. मी म्हटलं हरिओम काय, मिस्त्री होते मला फोन करायला, ती मिस्त्री होते. ते म्हटले काय चाललंय, काय नाही म्हणले बसतोय आपलं मस्त. तर काय डोक्यात काय विचार आहे काय, म्हटलं काही नाही. तर नाही कसं कसं काय विचारलं नाही, तिथे आमच्या मंडळी म्हटल्या हरिओम कुठे दिसत नाही, जरा बघा काय झाले असं म्हटल्या म्हणून मी तुम्हाला फोन लावला. नाही म्हटलं चाललंय जरा मार्चला जरा पैशाची जरा नियोजन इकडं तिकडं करायचं आहे. म्हणला मार दुकान काय उघडणार नाही, जरा बघायचं नियोजन आहे. किती पैसे लागणार आहे, म्हणलं 1.5 लाखाचा टर्न ओव्हर आहे माझा, तो झालेला नाही, तर काय करायचं असा प्रश्न पडलाय. तर म्हणले 1.5 लाख रुपये, बरं ठीक आहे असं करा तुमचं सगळं आवरलं की माझ्याकडे या हो काय करायचं. आणि खरोखर मी लगेच आवरून त्यांच्याकडे गेलो आणि तिने मला 1.5 लाख रुपये काढून दिले. जी व्यक्ती माझ्यासमोर रोज आहे, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही एकत्र असतोय, त्यांची परिस्थिती मला माहीत होती की कारण का तिने बी एक प्लॉट घेतला होता आणि त्यांच्याकडेही पैसे नव्हतं हे मला माहीत होतं, त्यामुळे मी त्यांना पैसे मागू शकत नव्हतो. आणि हे मला माहीत असताना सुद्धा मी त्याच्याविषयी कधी काढला नाही त्यांच्यापाशी. आणि अचानक बापूंना मी 2 मिनिटांमध्ये सांगितलं की बापू यावर्षी मी थकीत जातोय काय करायचं तूच बघ रे असं म्हटलं आणि बापूने तक्षण त्यांचा फोन आला आणि तिने मला प्रश्नच विचारला की काय म्हणजे काय टेन्शनमध्ये का असं विचारलं आणि माझं काम झालं. माझं 1.5 लाख रुपये तिने मला लगेच दिलं, माझा टर्न ओव्हर झाला आणि माझं दिल्यानंतर मी त्यांना पैसे परत दिलं. बापू किती आगळा वेगळा आहे की मी शब्द टाकायला आम्हाला 2 मिनिटांमध्ये बापूने तिची तयारी करून दिली. हे खरंच अंबन्य बापू, अंबन्य नाथ सवे श्रीराम.